कार्मिकरिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स नाईन मराठी न्यूज बागेचीवाडी तालुका माळशिरस गावातील ग्राम सुरक्षेचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून सुरक्षेचा आढावा बागेची वाडी येथील ग्राम सुरक्षा दलातील सदस्य हे गावाची सुरक्षा करतात किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी व सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक सोळा मे दोन हजार बावीस रोजी अचानकपणे सहा वाजता माननीय डॉक्टर बसवराज शिवपूजे व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय अरुण सुगावकर यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर शिवपूजे यांनी आपल्या गावात गुन्हेगारी होऊ नये म्हणून रात्री अपरात्री मदतीसाठी ग्रामसुरक्षा सदस्य व पोलीस मित्र असतात तसेच बीट अंमलदार व पोलीस अधिकारीही नेमलेले असतात सगळेच प्रश्न पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करून सुटणारे नसतात काही आपापसात चर्चेने पण सुटतात त्यासाठी प्रतिबंध होण्यासाठी आपल्याच गावातील पोलीस पाटील व मान्यवर सरपंच व ही सुरक्षा टीम मदतीला येऊ शकते त्यातून गावात एकोपा व जातीय सलोखा राखणे गरजेचे आहे काही सामाजिक प्रश्न जसे की गुपचुप घरातच बालविवाह करणे हुंड्यासाठी त्रास देणे इत्यादी सामाजिक तेढ निर्माण करणारे लोकांना वेळीच रोखले जाऊ शकते असे सांगून पोलीस दलाशी सुसंवाद वाढवा गुन्हेगारी कमी होईल असे प्रतिनिवेदन केले यावेळी ग्राम सुरक्षा दल व पोलीस स्टेशन अक्लुस समन्वयक पोलीस हवालदार रमेश सुरवसे पाटील बीट अंमलदार पोह अमोल मिरगणे यांच्यासह गावाचे पोलीस शंकरराव बागडे व माननीय सरपंच भैयासाहेब माने पाटील उपसरपंच व चाळीस ते पन्नास प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने माननीय डॉ शिवपूजे व अरुण सुगावकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी ग्राम सुरक्षा समन्वयक रमेश सुरवसे पाटील यांनी बागेचीवाडी गावाचा बहुतांश भाग शेतीलगत व विरळ वस्तीचा आणि मोठा परिसर असल्याने सगळीकडे सुरक्षा राहावी यासाठी नवीन पंधरा ते वीस युवा तरुण ग्राम सुरक्षा सदस्य सहभागी करून घेणे गरजेचे आहे असे सांगून त्याबाबत प्रस्ताव मांडला आणि त्यावेळी तात्काळ डॉक्टर बसवराज व अरुण सुगावकर सर यांनी मंजुरीही दिली आणि त्यानुसार ही जबाबदारी बीट अंमलदार व पोलीस पाटील यांच्यावर देण्यात आली लवकरच नावाची यादी प्राप्त होताच टी शर्ट लाठी शिट्टी देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली उपसंपादक हुसेन मुलानी टाइम्स नाईन मराठी न्यूज अक्रूज सोलापूर हा हा असा काळ असतो की ह्या काळात जास्तीत जास्त घरपोडी चोरी या काळात होतं रात्री बारा सकाई तुमी तीम तुमी ते सकाळी चार पर्यंत तुम्ही तीन ते चार जणांनी या भागात फिरलं पाहिजे काही अडचण आली काही संशयास्पद दिसलं तुम्ही तत्काळ आमच्या लोकांना सांगितलं पाहिजे हे फिरणं हे जास्त गरजेचं आहे कारण कोणतीही घटना ही सांगून होत नाही एखादी छोटी चोरीची घटना असेल किंवा एखादी घरफोडी या जी, जी रात्री ग्रस्त घालता त्यामुळे ती प्रिव्हेंट होऊ शकते त्यामुळं आपण जर फिरत नसाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढं विशेष करून रात्रीच्या वेळेला जो वेळ सांगितलेला आहे बारा ते चार मध्ये त्या वेळेमध्ये तुम्ही फिरण्याचा आम्ही पण एक अंमलदार तुमच्यासोबत देण्याचा प्रयत्न करू पण तो रोज असेलच असं नाही आणि तुम्ही जे फिरता त्याचे फोटो ग्रुपवर टाकत जा जेणेकरून साहेब ते बघत बघ बग, बघतील आणि काही तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तर ते मार्गदर्शन तुम्हाला करतील त्यानंतर दुसरं आपल्याकडे आहे की आपण सायरन बसवलेलं आहे या गावात बसवलेलं आहे का कुठं आहे जैन मंदिराला आहे वाजवता का तू हो कधी वाजवता किती दोन लाख कधी दीड लाख एक लाख पण वाजवणं चालू आहे का त्याचा उद्देश हा आहे की जर कोणी असा चोर वगैरे आला गावात आणि एखादी घट चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स नाईन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर अवश्य प्रेस करा